ओम नमः शिवाय। मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरातील प्रत्येक व्यक्ती पैसा कमवते परंतु तरी सुद्धा पैसा पुरत नाही, धन संचय होत नाहीये, तुम्ही एक पट कमवताय आणि खर्च मात्र दुप्पट होतोय, तर अशा वेळी आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, धन संचय व्हावा, यासाठी शिव महापुराणात सांगितलेला हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण नक्की करून पहा। मित्रांनो, आपण ही एक वस्तू आपल्या देवघरात नक्की ठेवा। जोपर्यंत तुमच्या देवघरामध्ये ही वस्तू आहे, तोपर्यंत धनधान्याची कमतरता तुमच्या घरात कधीच भासणार नाही। तुम्ही जी मेहनत करताय त्याचा योग्य फळ तुम्हाला मिळेल आणि घरात आलेला पैसा टिकून राहील, धन संचय वाढू लागेल। हा उपाय पाहण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हाही आपण एखाद्या गरजू व्यक्तीला, भिक्षुकाला दान करतो किंवा एखाद्याला मदत करतो, तेव्हा ते निस्वार्थ भावनेने करा, तरच त्याचं योग्य फळ आपल्याला मिळतं। आणि जेव्हा अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने तुम्ही मदत करता, तेव्हा आपला गेलेला पैसा अनंत पटींनी आपल्याकडे परत नक्की येतो। त्यामुळे जे काही दान करताय ते निस्वार्थ भावनेने करा। आता पाहूया शिव महापुराणात सांगितलेला अत्यंत प्रभावी असा धन संचय करणारा उपाय। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारच्या दिवशी एका वाटीमध्ये थोडेसे काळे तीळ, थोडेसे तांदूळ, आणि जर तुम्हाला तांदळाचं धान मिळालं, म्हणजे जे वाढलेलं तांदूळाचं गवत असतं त्याला धान म्हटलं जातं, तर ते तांदळाचं धान जर मिळालं तर ते अशा तीन वस्तू आपण एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पात्रामध्ये घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य द्वार आहे त्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आपण ते पात्र ठेवायचं आहे। आता हे कधी करायचं, तर शनिवारच्या दिवशी संध्याकाळनंतर या तीन वस्तू एखाद्या पात्रामध्ये आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण ठेवायच्या आहेत। आता रात्रभर ती वाटी, ते पात्र त्याच ठिकाणी राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी उठल्यानंतर आपण हे पात्र उचलायचं आहे आणि शिवमंदिरात जायचं आहे। शिवमंदिरात जात असताना घरून तांब्याभर जल आणि त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं गाईचं दूध सुद्धा आपण टाकायचं आहे। आता दरवाजाबाहेर ठेवलेलं पात्र आणि तांब्याभर पाणी ज्यामध्ये आपण कच्चं दूध टाकलेलं आहे, या दोन्ही वस्तू घेऊन आपण महादेवांच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर शिवलिंगावर मनोभावे हे दूध मिश्रित जल आपण अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे। आता मुख्य दरवाजाबाहेर ठेवलेलं जे पात्र आपण घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये काळे तीळ, तांदूळ आणि तांदळाचं धान आहे, तर या तीनही वस्तू शिवलिंगावर आपण अर्पण करायच्या आहेत। आणि त्यानंतर गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून आपल्या मनात जी इच्छा आहे ती महादेवांसमोर बोलून दाखवायची आहे। मित्रांनो, ही सर्व पूजा झाल्यानंतर जे तांदूळ, काळे तीळ आणि तांदळाचं धान आपण शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे, तेच धान, तांदूळ आणि काळे तीळ थोडेसे आपण त्या शिवलिंगावरचे आपल्या घरी घेऊन यायचे आहेत। अगदी थोडेसे आणले तरीही चालतील। आता हे सर्व तीनही धान्य आपण एखाद्या छोट्याशा कपड्यामध्ये बांधून ते देवघरात ठेवायचं आहे। आपल्या घरातील जे देवघर आहे त्या देवघरामध्ये ही पोटली आपण ठेवायची आहे। तुम्ही जर उद्योगधंदा करताय, व्यापार करताय, तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा जिथे तुम्ही देवाचा फोटो वगैरे ठेवला असेल त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्यायची आहे। मित्रांनो, तुम्ही बघाल की हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुमच्याकडे जो पैसा येतोय, जे धन येतंय ते टिकून राहील, पैसा विनाकारण खर्च होणार नाही, पैशांची चणचण तुमच्या घरात कधीच भासणार नाही। तर मित्रांनो, हा उपाय आपण शनिवारच्या दिवशी तीन शनिवार सलग करायचा आहे आणि शनिवारी मुख्य दरवाजाबाहेर हे या पात्रामध्ये त्या तीन वस्तू ठेवून मग रविवारी सकाळी स्नानादिनी निवृत्त झाल्यानंतर शिवमंदिरामध्ये या वस्तू आपण घेऊन जायच्या आहेत। स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं, मात्र जर घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे, जो पैसा कमावतो, किंवा महिला असेल, त्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर अत्यंत उत्तम राहील। तर हा उपाय आपण नक्की करून पहा आणि याचा तुम्हाला काय अनुभव येतो ते सुद्धा आमच्यासोबत जरूर शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।